नमस्कार, श्री स्वामी समर्थ वैशालीज किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथे मी आज सोडे घेतलेत आणि आज सोड्याची भाजी बनवणार आहे। हे सोडे म्हणजे कोळंबी ओली असते, ते सोलल्यानंतर त्यातला आतला गर असतो तो सुकून हे वाळवलेले असतात, त्याला सोडे बोलतात। खूप छान लागते। इथे आपण आता हे सोडे छान स्वच्छ पहिले धुवून घ्यायचे। स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला हे सोडे चांगले धुवून घ्यायचे। इथे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आता कोमट पाणी टाकले आणि कोमट पाण्यामध्ये आपण आता हे भिजत ठेवूया। आपण आपल्या भाजीसाठी मसाला बनवून घेऊया। इथे मी गरम मसाला घेतलाय, बघा, 7 ते 8 काली मिरी दाणे, 1/2 चमचा बडीशेप, थोडीशी दालचिनीचा तुकडा, थोडीशी खसखस आणि तेजपान, लसूण, अद्रक, कोथिंबीर। इथे ओलं खोबरं घेतले, त्याच्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं घेतलं तरी चालेल। आणि इथे 1 कांदा, 1/2 वाटी खोबरं आणि 1 कांदा। थोडं थंड झालं की थोडंसं पाणी टाकून आपण ते मिक्सरला ग्राइंड करून घेऊ। आता हे ग्राइंड करून घेऊया आपण। थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता आपलं इथे तेल गरम झालंय। आता आपण याच्यामध्ये मी 1 मोठा कांदा घेतलाय, तो टाकूया। इथे आपल्याला कांदा हलका ब्राऊन करायचा आहे, कांदा छान भाजून घ्यायचा याच्यामध्ये। इथे आता आपला कांदा बघा छान मस्तपैकी हलका ब्राऊन झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये इथे आपण जो वाटण केलेला आहे तो टाकला। आता याच्यामध्येच आपल्याला हळद आणि तिखट तुमच्या चवीनुसार, सर्व हे मिश्रण एकत्र करायचं आहे। आणि जो आता इथे मी मिक्सरमधून जे भांड्यामध्ये जे मसाला होता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ते टाकूया याच्यामध्ये। आणि ते मस्तपैकी आता आपल्याला हे मसाले सर्व एकत्र करून भाजून घ्यायचे। इथे आपले ना मसाला व्यवस्थित परतून व्हायला पाहिजे। माझी आई ह्याच प्रकारे बनवायची, कारण एवढंच फरक होता की मी इथे ओलं खोबरं वापरलं, ती तेव्हा सुकं खोबरं वापरायची आणि तिच्या हाताला खूप चव होती। आणि त्याच्यामुळे ही माझी आईने जसे बनवले त्याप्रमाणेच मी इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खूप छान लागते ही भाजी सोड्यांची अशी। इथे बघा आता आपले मसाले मस्तपैकी आता तेल सोडायला लागले, त्याच्यामुळे बघा परतून झालंय। हे बघा कलर पण छान आलेला आहे आणि आपला मसाला पण छान परतून झालाय। जेव्हा कडेने तेल सुटायला लागलं की समजून जायचं की आपला मसाला एकदम परफेक्ट भाजून झालेला आहे। आता आपला मसाला छान मस्तपैकी फ्राय करून झालाय। आता हे जे आपण सोडे भिजत ठेवले होते ते टाकणार आहोत, कारण 1 तासभर भिजल्यानंतर सोडे खूप छान सॉफ्ट होतात, एवढा एकदम सॉफ्ट होतात। आता हे टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये 1 बटाटा टाकायचा आहे आपल्याला, तो ह्याप्रमाणे मी कट केलाय, तो टाकूया। चवीनुसार मीठ, आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। इथे मिक्स करून घ्यायचं सर्व आपण एकत्र एकजीव केलेलं आहे आता। आणि आपण याच्यामध्ये आता वरती 1-5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आपल्याला। इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची। इथे आता आपली 5 मिनटं झालेली आहे, मस्त वाफ आलेली आहे, बघा छान वाफ आले। परत आपण एकजीव करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आता पाणी ओतून घेऊया आपण। इथे पाणी मी गरमच ओतणार आहे, थंड पाणी अजिबात ओतायचं नाही। आता आपल्याला ते सोडे जे शिजवायचे आहेत त्यासाठी इथे गरम पाणी टाकले, तर मिक्स करून घेऊया। एकदम पातळ करायचे नाहीये, परत थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये। आता मी इथे झाकण ठेवते, गॅस चिपलीन बारीक आणि वरती आपल्याला जे पाणी गरम केलं होतं तेच मी वरती टाकले आणि मंद गॅसवरती आता मस्तपैकी शिजू द्यायचे। इथे आपली 10 मिनटं झालेली आहेत, आता आपण झाकण काढून बघूया। मस्त भाजी झालेली आहे आपली। आता आपण बघा आपला बटाटा बघूया, छान शिजला गेला बटाटा। आणि सोडे तर आपले भिजले होते त्याच्यामुळे ते व्यवस्थित शिजले जातात भिजल्यामुळे। आता इथे मी 2 ते 3 कोकम टाकते, कारण थोडंसं आंबट असेल तर खूप छान टेस्ट येते याची। आणि
कधी पण कोकम उतरायच्या अगोदर 2 ते 3 मिनिटच मी टाकते याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आंबटपणा छान मुरला जातो व्यवस्थित. सर्व मिक्स करूया आणि परत आपण 1-2 मिनटं झाकण ठेवून देऊया. आता इथे आपली 2 मिनटं झालेली आहेत तर खूप सुंदर स्मेल येतोय भाजीचा. आता इथे आपली भाजी ही तयार झालेली आहे आणि ही भाजी खूप सुंदर लागते भाकरीसोबत किंवा वरण भात आणि ही भाजी चपातीसोबत खूप छान लागते. एकदा नक्कीच घरी तुम्ही ही ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. आणि हो, माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.